मी उमेश प्रेमदास उर्फ मोदी घरडे बोलत आहे. मी गावला राहतो गोंदीला. मी दारू पिली. दारू पिल्यानंतर मी माझ्या हुमण्या नावाचा व्यक्ती मला भेटला. तो माझ्याबरोबर बोलला, धमकी वगैरे दिली. मला म्हणला मी तुला म्हणला पाहून घेईन म्हणला. तू म्हणला मला शिवाकारी काय सर करून राहिलास म्हणला. तू मी नाही त्याला शिवाकारी केल्या. शिवाकारी केल्यानंतर त्याने नानाभाऊकडे माझी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर मग मी गावला गेलो. गावले गेल्यानंतर मग मला माहीत पडले. माहीत पडल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. तिथं मग रिपोर्ट वगैरे झाली. रिपोर्ट वगैरे झाल्यानंतर मग मी गावले आलो. गावले आल्यानंतर मग माझ्या घरी बीजेपीवाले मग येणं जाणं चालू केलं आहे. त्यांना मी एकटाच राहतो आपल्या घरी गावले. माझ्या पत्नी वगैरे कोणीच नाही राहत. मग मी तिथून घाबरावून सांगणार मी इकडं नागपूरला आलो. हा दारू विकतो मी, पण असा हमेशा नाही विकत. मी कधी नागपूरला राहतो कधी गावलाही राहतो. असं आहे, मी दारू पिला होतो. नशापत्तीने मी काही बोलून टाकतो. या प्रकरणामध्ये हे जे मोदी जे आहेत, मोदी उर्फ उमेश, हे माझ्याकडे आलेत आणि त्यांनी म्हटलं की साहेब मला अशी अशी समस्या आहे, या समस्येचं निराकरण होणं गरजेचं आहे. मला माझा जीव धोक्यात वाटतो आहे आणि ही जी समस्या आहे ही विनाकारण आणि अपघातात्मक तयार झालेली आहे, तर या परिस्थितीतनं मला बाहेर काढा. यांनी याच्या समक्ष यांच्यासोबत त्यांचे मित्रसुद्धा आणलेत. तर या अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊसुद्धा माझ्या परिचयाचे, हे सुद्धा माझ्या परिचयाचे जे ज्यांनी त्यांना सोबत आणलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हा व्यक्ती घाबरलेला आहे, तर याला समाजबंधू या नात्याने मदत करणं हे माझा धर्म असल्यामुळे मी आपल्या समक्ष ही सर्व जी गोष्ट आहे हे मला आपल्या समक्ष ठेवणं गरजेचं वाटलं, जेणेकरून समाजातले आपल्यातले सर्वांचे जे आहेत ते गैरसमज दूर होतील आणि जो झालेला जो गदारोळ आहे तो शमेल आणि त्यांना सुद्धा कळेल की ही गोष्ट जी आहे ही गैरसमजातून निर्माण झालेली आहे आणि हे हे जे वाद आहे हे वाद याला पूर्ण विराम लागेल. नानाभाऊंनी नरेंद्र मोदी हे नाव घेतलेलं नाही. नानाभाऊंनी मोदी हे नाव मोदी हे नाव पुकारलं. त्यांनी जे काही बोलले ते मोदीला बोलले, एकेरी भाषेत बोलले, मोदींना नाही म्हटलं ज्या पद्धतीने वृत्तवाहिन्यांवर दाखवलं गेलं. तर जे नानाभाऊंनी मोदीला जे म्हटलं तर ते मोदी हे व्यक्ती हे आहेत जे माझ्या शेजारी बसलेले आहेत. हे त्यांच्या मतदारसंघातले राहणारे आहेत. त्याच्यामुळे यांचे त्यांतला लोकल रेफरन्स लोकल भाषेमध्ये बोलत असताना नानाभाऊच्या उच्चारांमध्ये आलेलं आहे ते हे मोदी आहेत. जी जी यांनी सांगितलं की यांनी अनेक लोकांना सांगितलं की नानाभाऊला मत नानाभाऊच्या पार्टीला मत देऊ नका, नानाभाऊला मत देऊ नका. आणि हे 2020 पासून ते हद्दीत राहत आहेत. यांनी नानाभाऊ पेलेल्या अवस्थेमध्ये नानाभाऊच्या विरोधात बोलले काही दिवस. यांनी नानाभाऊच्या विरोधात लोकांनाही सांगितलं की नानाभाऊच्या पक्षा पार्टीला मत देऊ नका. ती ही गोष्ट लोकल लेवलची गोष्ट होती, ही काही राष्ट्रीय स्तरावरची गोष्ट नव्हती. नाही नाही, या मोदीचे त्यांच्याशी संबंध नाही आहेत. ह्या व्यक्तीने जसं आता आपण पुष्कळदा टीव्ही चॅनल इकडे तिकडे ऐकतो त्या पद्धतीने ते रेफरन्सेस आलेले आहेत. या मोदींचा नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत आपले आदरणीय, त्यांच्याशी काहीही संबंध नाही. हे गाव गुंड आहेत का आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं? हा या आता कसं आहे की या जेव्हा ही गोष्टी ही क्लिप व्हायरल झाल्या त्याच्यानंतर पोलिसांनी नानाभाऊंनी जेव्हा स्पष्टीकरण दिलं तर यांच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं नानाभाऊंनी तर तेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात म्हणजे अटक नव्हती केली, ताब्यात चौकशीसाठी घेतलं होतं, यांच्या जीवाच्या काळजीसाठी घेतलं होतं. परंतु त्यांचं बयान नोंदवत असताना सुद्धा तिथले स्थानिक पत्रकार आणि अनेक बीजेपीचे लोक यांना पाहण्यासाठी किंवा यांना तिथे अनेक गोष्टी विचारण्यासाठी यांना डिस्टर्ब करण्यासाठी पोहोचले. त्याच्यामुळे हे घाबरून पोलीस स्टेशनसुद्धा सोडून निघून गेले आणि ते त्या गावातनं सुद्धा यांच्या घरी आता वारंवार अनेक अनोळखी लोक येतात. तर तशा परिस्थितीमध्ये यांना त्या अनोळखी लोकांपासून यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशी भावना यांच्यात तयार झालेली आहे. म्हणून हे इथे नागपूरला आले आणि यांनी माझ्याशी संपर्क साधला त्यांच्या मित्राच्या माध्यमाने. अशी सर्व घटना घडलेली आहे. ही लोकल लेवलची बाब आहे, ही काही राष्ट्रीय स्तरावरची बाब नाही.